मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे पिंडाचा बळी. लेखक संतोष देशपांडे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. केळीच्या पानांमध्ये दोन वाटी भाताच्या मुठी घालून पिंड तयार करण्यात आलेलं होतं. ते नदीच्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यासाठी दोघेही जण निघालेले होते. आपल्या वडिलांना दशक्रिया विधीच्या माध्यमातून शांती लाभू दे म्हणून ते प्रार्थना करत होते. पाण्यामध्ये केळीच्या पानातील दोन्ही पिंड विसर्जित करण्या अगोदर मागच्या घाटावरून एक व्यक्ती मोठ्याने ओरडला, थांबा, जागेवरच थांबा, अजिबात पुढे जाऊ नका. या पाण्यामध्ये पिंडदान करायला बंदी आहे. या घाटावरतीच मुळात तुम्हाला पिंडदान करण्याची परवानगी नाही. तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. दशक्रिया विधी करण्यासाठी दुसरा घाट आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. येथे का म्हणून आलेला आहात? येथे वैदिक कार्य चालते. तेव्हा ते दोघेही जण आपल्या हातामधील केळीचे पान तसंच धरून त्या व्यक्तीच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात क्रियाकर्म करणारा व्यक्ती मध्येच उभा राहिला आणि म्हणाला, कोण म्हणते या घाटावर दशक्रिया विधी करायची परवानगी नाही? शेवटी पाण्यामध्येच तर सर्व भाग आपण अर्पण करणार आहोत ना. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, तुला अक्कल आहे का? तू या ठिकाणी दशक्रिया विधी करत आहेस. येथे या ठिकाणी मोठी पालखी येते. त्या पालखीमध्ये देवाची मूर्ती असते आणि त्याचे स्नान या पाण्याने घातले जाते. दशक्रिया विधी करायचा जो घाट आहे तो खालच्या बाजूच आहे. तू या ठिकाणी विधी करत आहेस, तुला अक्कल आहे का? माणूस मृत झाल्यानंतर त्याचे जे पिंडदान आहे ते विसर्जित करण्याची जागा दुसरी आहे आणि तू या ठिकाणी येऊन ते पिंड विसर्जित करायला लावत आहेस. त्या दोघांना काही माहिती नाही, त्यांना निदान तू माहिती तरी द्यायला हवी. तेव्हा तो विधी करणारा गुंड्या भाऊ पुरोहित म्हणाला, मुळात अस्थी विसर्जन करण्यासाठी बंदी आहे. या ठिकाणी कोणत्याही अस्थी विसर्जित केल्या जाणार नाहीत. केवळ जो भाताचा नैवेद्य आहे तोच विसर्जित करणार आहे. तुम्ही उगाचा चाटकाव करू नका. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचा अकाली मृत्यू झाला आहे. त्याच्या पिंडदान प्रक्रियेमध्ये जो कोणी अडथळा करेल त्याला त्या व्यक्तीचा आत्मा नक्कीच बघून घेईल. म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा दशक्रिया विधीचे पिंडदान सुरू असते त्यावेळेला कोणी मध्ये अटकाव किंवा बोलायचे नसते. तुम्ही पंडित आहात, पुरोहित आहात आणि तुम्ही या ठिकाणी अटकाव करत आहात. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते. मी काय अस्थी विसर्जन करायला सांगत नाही. मी केवळ येथे दशक्रिया विधीमधील केळीच्या पानावरील दोन भाताच्या पिंडाचा नैवेद्य दाखवून पाण्यामध्ये अर्पण करत आहोत. तो समोरचा व्यक्ती म्हणाला, मी जे सांगत आहे ते नीट ऐकून घे. दशक्रिया विधीचे कोणतेही साहित्य या घाटावरती तुला विसर्जित करता येणार नाही. गावाचे पुरोहित तसेच गावचे सावकार यांना या ठिकाणी स्नान करून देवीची पूजा करण्याचा मान आहे. पालखीच्या वेळेला ते या ठिकाणी येऊन स्नान करतात. रोजच्या रोज जे मुख्य मानाचे लोक आहेत ते या ठिकाणी स्नान करतात. जर त्यांनी या ठिकाणी विसर्जित केलेली केळीची पाने भाताचा भाग पाहिला तर मग मात्र येथे कोणी हा विधी केला याची चौकशी होईल आणि त्याचा त्रास तुला नक्कीच भोगावा लागेल. म्हणून मी सांगतो ते ऐक. आणि इथून खालच्या बाजूला जो घाट आहे त्याला स्मशान घाट म्हणतात. तेथे तुझा सर्व काही विधी पूर्ण कर. तेव्हा तो विधी करणारा गुंड्या भाऊ म्हणाला, मी या ठिकाणाहून हलणार नाही. दशक्रिया विधीमध्ये खंड पडू देता कामा नये याची तुम्हाला माहिती आहे. तरी तुम्ही विनाकारण आडवं येत आहात. तो व्यक्ती ऐकत नाही म्हटल्यानंतर घाटावरच्या त्या व्यक्तीने गावातील लोकांना बोलवण्यासाठी सुरुवात केली. तो लगेचच जाऊन चार पाच लोकांना घेऊन आला. तोपर्यंत त्या दोन्ही लोकांनी पाण्यामध्ये पिंडदान केलेलं होतं, ते पिंड अर्पण केलेलं होतं. गावातील लोक त्या ठिकाणी आल्यानंतर दशक्रिया विधी सुरू असलेल्या ठिकाणी येऊन तेथील सर्व साहित्य त्यांनी फेकून दिलं. आस्ताव्यस्त सर्व साहित्य फेकल्यानंतर ते दोन्ही मुलं त्या लोकांना म्हणाले, आहो, आम्ही अस्थी विसर्जित केलेलं नाहीत. केवळ भात ज्याचं पिंड होतं ते आम्ही विसर्जित केलं आहे. आणि तुम्ही त्यासाठी किती गोंधळ घालत आहात? त्या ठिकाणी जो गुंड्या भाऊ होता त्याला चार पाच लोकांनी बदडायला सुरुवात केली. तो म्हणाला, तुम्ही जे काही करत आहात ते खूप चुकीचं आहे. माझे नाव गुंड्या भाऊ आहे, लक्षात ठेवा.
माझ्या भावाला जरी गोष्ट कळाली तर खूप अवघड होईल. त्याचं नाव ऐकल्यानंतर ते सर्व लोक जागेवरती थांबले. ते म्हणाले, तुमचा भाऊ म्हणजे नंदन ना? तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, होय, माझा भाऊ नंदन दादाच आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेला तो दुसऱ्या घाटावर उभा राहून कालवा करणारा पुरोहित तो म्हणाला, अहो मला अगोदर सांगायचं नाही का, तुम्ही नंदन दादाचे भाऊ आहात? तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, तुझं नाव काय सांग फक्त. तो म्हणाला, मी शरद, शरद पुरोहित म्हणतात मला. दादांना काही बोलू नका, मी तुमची माफी मागतो. तेव्हा ती दोन्ही उभा असलेली मुलं ज्यांच्या वडिलांचे त्यांनी पिंडदान केले होते ते दोघेही जण त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाले, अरे मूर्ख माणसा, तुला अक्कल नाही. माझ्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला आहे. अकाली मृत्यू झाल्यानंतर दशक्रियाविधी जेव्हा होत असतो त्यावेळेला अजिबात अटकाव करायचा नसतो. तू मुद्दा म्हणून अटकाव निर्माण केलास. तुला माहीत नाही की तू कोणती चूक केली आहे. त्याची शिक्षा तुला नक्की भोगावीच लागणार. तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, तुम्ही दोघेही अगदी बरोबर बोलत आहात. याची शिक्षा तर याला भोगावीच लागणार. शरद आपल्या समवेत आणलेल्या सर्व लोकांना म्हणाला, चला इथून निघायला हवं. तुम्ही निघून जावा, मी पुढचं काय ते पाहून घेतो. तो गुंड्याभाऊ पुढे हात जोडत म्हणाला, तुमच्या दादाला काही म्हणू नका. त्यांच्या वडिलांचा प्रेतात्मा मला शिक्षा देणार नाही, कारण माझ्या हातून मुळात चूकच घडली नाही. हा जो घाट आहे त्या ठिकाणी फक्त पवित्र कार्य करण्यासाठी लोकांना परवानगी आहे. मी या भागामध्ये काम करणारा व्यक्ती आहे. तुम्ही जे काही केले ते खरंच चुकीचे आहे. तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, मी किती वेळा सांगत होतो की मध्ये अडथळा निर्माण करू नकोस. आता जो काही प्रकार घडला त्याची शिक्षा तुला भोगावीच लागणार. मी जरी तुला मदत करायची ठरवली तरी तुला त्याचा हिशोब चुकता करावा लागेल. तेव्हा शरद म्हणाला, तुम्ही एवढे खात्रीशीर कसं काय म्हणत आहात? तेव्हा ते दोन्ही मुलं म्हणाले, मी जयेश आणि हा जगदीश. आमच्या वडिलांचे मृत्यू एका विशिष्ट विद्येमुळे झाला आणि त्यांचे पिंडदान कोणत्याही अडथळ्याविना होणे गरजेचे होते. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो होतो. जो कोणी अडथळा निर्माण करेल त्या व्यक्तीला त्याच पद्धतीच्या मृत्यूला सामोरे जावे लागेल असे सांगितले होते. म्हणून आम्ही तुला म्हणत होतो की आमच्या जवळ येऊ नकोस आणि दशक्रियाविधीला अडथळा करू नकोस. शरद मात्र घाबरला. तो म्हणाला, मला यातून बाहेर काढा. तुम्हाला ज्या व्यक्तीने या गोष्टीची उकल सांगितली त्या व्यक्तीकडे मला घेऊन चला. तेव्हा जयेश आणि जगदीश दोघेही जण म्हणाले, तू फक्त आता गुंड्याभाऊ जे काही बोलत आहेत त्याप्रमाणे कर. आमच्या हातात काहीच नाही. आम्हाला सुद्धा हा विधी सांगितल्यानंतर हा विधी करण्याचे कार्य जे करणारा व्यक्ती आहे ती फक्त गुंड्याभाऊ होती. त्यांच्याशिवाय या ठिकाणी कोणीच तो विधी करू शकणार नव्हतं. तेव्हा शरद म्हणाला, ज्या प्रकाराने मृत्यू झाला त्याला काय म्हणतात ते तरी सांगा. तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, याला पिंडाचा बळी म्हणतात. शरदने गुंड्याभाऊ समोर हात जोडले. तो म्हणाला, गुंड्याभाऊ काही झालं तरी मला या सर्व त्रासातून बाहेर काढा. तेव्हा गुंड्या म्हणाला, मी तुला सांगत होतो की दशक्रियाच्या विधीमध्ये कधी अडथळा निर्माण करू नकोस. परंतु तुला या नदीचे पावित्र्य हवं होतं. तुला माहीत आहे या गावाच्या अगोदर असणाऱ्या कितीतरी गावांमधून वाहत आलेलं पाणी आणि त्यामध्ये विसर्जित केलेल्या अस्थी तसेच कित्येक गोष्टी नदीने आपल्या पोटात घेतलेल्या असतात. परंतु तुला येथील ठराविक घाटावरतीच आपलं वर्चस्व गाजवून त्या ठिकाणी तू किती मोठा आहेस हे दाखवायचं होतं. मी या ठिकाणी विधी करण्यामागचं कारण तू जाणून घेतलं नाहीस. स्मशानभूमीजवळ असलेल्या घाटावरती जर मी विधी केला असता तर ज्या व्यक्तीचा मृत्यू एका विशिष्ट पद्धतीच्या विधीमुळे झालेला आहे त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नसती. या ठिकाणी मी विधी केला याचे कारण एकच आहे की येथे निरंतर देवाचे स्नान घडते. देवाच्या स्नानाच्या ठिकाणी जिथे पाणी वाहते त्या ठिकाणीच हा विधी करायचा होता. परंतु तू मुद्दा म्हणून आडवा येऊन जो काही हा प्रकार घडवलास त्या प्रकाराला निश्चितच माफी नाही. मी काहीच करू शकणार नाही. मी जे काही करणार आहे ते चांगलंच करणार आहे. परंतु तू स्वतःच्या हाताने हे वाईट कृत्य करून तुझ्या पाठीमागे नको ती ब्याद लावून घेतलेली आहे. शरद म्हणाला, मला नेमकं काय करावं लागेल ते तरी सांगा. तेव्हा गुंड्याभाऊ म्हणाला, ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तो कोणत्या कारणामुळे आणि कशासाठी झाला ती गोष्ट जाणून घ्यावी लागेल. त्यासाठी या दोन मुलांच्या घरी जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा मृत्यू जेव्हा झाला त्यावेळचे नक्षत्र आणि त्या सर्व गोष्टी जाणून घेऊन ज्या विचित्र विधीने मृत्यू झालेला आहे त्याची उकल काढावी लागेल. तेव्हा गुंड्याभाऊ पुढे हात जोडत शरद म्हणाला, पिंडाचा बळी असा काहीतरी प्रकार त्या दोघांनी मला सांगितला. मी पिंडाला नैवेद्य ऐकला होता
परंतु पिंडाचा बळी मी कधीच ऐकला नाही. तेव्हा गुंड्या भाऊ म्हणाला, तोच भयानक प्रकार त्या मुलांच्या वडिलांच्या बाबतीत घडला होता. त्याच्या वडिलांच्याकडून एक चूक घडली होती आणि त्या चुकीची शिक्षा एका व्यक्तीने अतिशय भयानक रीतीने दिलेली आहे. तेव्हा शरद म्हणाला, नेमकी शिक्षा कशा पद्धतीने दिली तेच मला तुम्ही सांगत नाही. तेव्हा गुंड्या भाऊ म्हणाला, मी याची उकल तुझ्या समोर करू शकत नाही. याची उकल होण्याचे ठिकाण स्मशान आहे. ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे प्रेत जाळले तेच ठिकाण तुला त्या गोष्टीचे उकल करून देऊ शकते. या व्यक्तीचे ज्या ठिकाणी प्रेत जाळले आहेत त्या ठिकाणी तुला जावे लागेल. त्या व्यक्तीचा आत्मा दशक्रियाविधीनंतर मुक्त होईल असे मला सांगितले होते. परंतु तू दशक्रियाविधीमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे तो आत्मा अजून मुक्त झाला नसेल. ज्या ठिकाणी त्याचा जीव गेला ते ठिकाण, ते जाळलेले स्मशानाचे ठिकाण, या दरम्यान कोठे ना कोठेतरी जयेशच्या वडिलांचा आत्मा नक्कीच तुला भेटेल आणि तोच सांगेल की पिंडाचा बळी म्हणजे नेमकं काय. मी फक्त माझ्या ज्ञानाप्रमाणे त्यावरची मलमपट्टी करत होतो. सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर शरदला चांगलाच घाम फुटलेला होता. त्याला जवळ कळून चुकले की आपण एका प्रेतात्म्याला मुक्ती देण्याच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. आता त्या प्रेतात्म्याची जी काही इच्छा असेल ती आपल्याला जाणून घ्यावी लागेल. आता आपल्याला स्मशानात गेल्याशिवाय काहीच पर्याय नाही. जयेश आणि त्याचा भाऊ जगन्नाथ या दोघांनाही भेटून तो म्हणाला, तुमच्या घरी मला यायचं आहे. ते दोघेही त्याला घरी घेऊन गेले. तेव्हा त्याने विचारले की कोणत्या ठिकाणी तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा ते दोघे जण एकमेकांकडे पाहत म्हणाले, स्मशानभूमीमध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तेव्हा शरद हादरला. तो म्हणाला, स्मशानभूमीत तुमचे वडील काय करायला गेले होते? तेव्हा जयेश म्हणाला, माझ्या वडिलांनी एक चूक केली होती आणि त्या चुकीची शिक्षा म्हणूनच स्मशानभूमीत ते गेले होते. शरद म्हणाला, तुमच्या वडिलांनी काय चूक केली होती? तेव्हा जयेश म्हणाला, त्याची संपूर्ण माहिती माझ्या वडिलांनाच माहिती आहे. परंतु स्मशानभूमीत माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणीच त्यांचे अंत्यसंस्कार झाले. शरदला जवळजवळ कळून चुकले की आपल्याला या मुलांच्या वडिलांचा जो आत्मा आहे तो स्मशानभूमीतच भेटणार. आता आपल्याला स्मशानात जावे लागणार. शरद घाबरलेला होता. त्याने विचार केला, आपण आता स्मशानात जाण्यासाठी जरी तयारी दर्शवली तरी तो आत्मा आपल्याला नेमकं काय सांगणार हे महत्वाचं आहे. रात्रीच्या वेळेस स्मशानात जाण्यासाठी शरद तयार झाला होता. शरद जाण्याअगोदर त्याच्या लहान भावाला म्हणजेच गोट्याला म्हणाला, मी स्मशानभूमीत जात आहे, माझं एक काम आहे. जर मी पहाटेपर्यंत नाही आलो तर मला शोध स्मशानभूमीत ये. तेव्हा तो म्हणाला, दादा तू का चाललेला आहेस? त्यावेळेला तो म्हणाला, एक महत्वाचं काम आहे. शरद स्मशानभूमीच्या जवळ पोहोचलेला होता. ज्या ठिकाणी जयेशच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी तो गेला. ते ठिकाण होतं स्मशानभूमीत असलेलं एक वडाचे झाड. त्या तळ्याखाली बसून त्याने जयेशच्या वडिलांचं आवाहन करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या नजरेसमोर एक अतिशय विद्रूप चेहरा असलेला व्यक्ती समोर येऊन उभा राहिला. तो त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला पाहून भयंकर घाबरला. त्याच्या हातामध्ये एक पत्रावळी होती आणि त्यावरती दोन भाताच्या मुठी म्हणजेच दोन पिंड होते. तो व्यक्ती म्हणाला, माझा घास मिळत होता. तू चोरलास, तू मध्ये आडवा आलास. मी सुद्धा तेच केले होते, त्यामुळेच मला ते भोगावे लागले. आता तुलाही ते भोगावेच लागणार. माझा श्राप तुझ्या पाठीमागे देतो, तुझाही असाच मृत्यू होईल. माझ्या मुक्तीच्या दिवशी तू या ठिकाणी केसला जाशील. अचानक हे सर्व ऐकल्यानंतर शरद घाबरला. तो म्हणाला, मला यातून सोडवा. तेव्हा समोर असलेला प्रेतात्मा म्हणाला, तुला यातून सुटका करण्यासाठी एक काम करावे लागेल. दोन पिंड पत्रावळीमध्ये आणून मध्यरात्री या ठिकाणी अर्पण करावे लागतील. प्रत्यक्ष प्रेतात्मा तुझ्या समोर जेवेल. त्याला जे काही लागेल ते तुला पुरवावे लागेल. तू जे मागील ते तुला द्यावे लागेल. तेव्हा शरद म्हणाला, तो कोणाचा प्रेतात्मा असणार आहे? तुम्ही स्वतः जेवणार आहात का? अजून कोण? तेव्हा तो म्हणाला, बाबू गवळीचा प्रेतात्मा, ज्याच्या मृत्यूला मी कारणीभूत ठरलो. तो बाबू गवळी तो अजून तसाच भटकत आहे. त्याला पोटभर जेव घाल. दुसरं पिंड माझ्या नावाचं ठेव. मी 14व्या दिवशी मुक्त होईन. जर मी उपाशी राहिलो तर तुझ्या पिंडाचा बळी द्यावा लागेल. शरद घाबरला. तुम्ही काय बोलत आहात ते मला समजले नाही. तेव्हा तो म्हणाला, अरे मूर्खा, माणूस मेल्यानंतर
जे क्रियाकर्म करायचं असतं त्याच्यामध्ये कधी अडथळा निर्माण करायचा नसतो. मी बाबू गवळीच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या विधीमध्ये अडथळा निर्माण केला. त्याचा आत्मा पिंडासह मुक्ती पावणार होता, परंतु त्याला पिंडाचा नैवेद्य मी मिळू दिला नाही. मग त्याच्या आत्म्याने या ठिकाणी मला बोलावून घेतले आणि मी त्याच्याशी बोलत असताना मला चितेमध्ये ओढून घेतले. येथे चिता जळत होती, त्याच्यातच मी जळून गेलो. माझा मृत्यू या ठिकाणी झाला. त्यानंतर माझ्या आत्म्यालासुद्धा मुक्ती मिळणार नाही असा त्याने श्राप दिला होता. माझ्या अंत्यविधीच्या वेळी जे काही घडले ते मी माझ्या पोरांना स्वप्नात जाऊन सांगितले. ती मुलं गुंड्या भाऊकडून विधी करून घेत होती आणि तो अडथळा निर्माण केला. धड मलाही पिंड मिळालं नाही आणि बाबू गवळीलाही पिंड मिळालं नाही. आता आमच्या दोघांचा आत्मा येथे असाच भटकत आहे. केवळ तुझ्या चुकीमुळे माझा प्रवास थांबला. आता तुला तो विधी पूर्ण करावा लागेल. तुला या ठिकाणी पिंड घेऊन यावे लागेल, त्यानंतरच तू जिवंत राहू शकतोस, नाहीतर अगदी माझ्यासारखाच तुझा मृत्यू घडवून येईल. त्या आत्म्याचे बोलणे ऐकल्यानंतर शरद प्रचंड घाबरलेला होता. त्याला आता कळून चुकले की आपल्याला मध्यरात्रीतून हा विधी पूर्ण करायचा आहे. आता या व्यक्तीचा 10वा दिवस झालेला आहे, म्हणजे अजून आपल्याकडे 3 दिवस आहेत. 14व्या दिवशी हा विधी पूर्ण केल्यानंतरच हा सर्व काही प्रकार थांबणार आहे. जर 14व्या दिवसापर्यंत हा विधी जर केला नाही तर आपला मृत्यू निश्चितच आहे. हे भगवंता, मी कोणत्या चुकीमध्ये अडकलो, नको त्या गोष्टीला अटकाव करत बसलो. मला माहीत नव्हतं अशा पद्धतीचं काहीतरी घडेल. शरद घाबरत घाबरत स्मशानातून बाहेर निघून आलेला होता. शरद दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच हा विधी पूर्ण करायचा म्हणून त्याने सर्व तयारी केली होती. पत्रावळीमध्ये 2 भाताच्या मुठी घेऊन गुंड्या भाऊकडे गेला. त्याने गुंड्या भाऊला रात्रीचा सर्व प्रकार सांगितला होता. तो म्हणाला, गुंड्या भाऊ, हा विधी पूर्ण करण्यासाठी माझ्या समवेत येतो का? तेव्हा गुंड्या भाऊ म्हणाले, तो विधी तुलाच करायचा आहे. तो विधी तू मोडलेला आहेस, त्याचे मंत्रपठण सुद्धा तुलाच करायचे आहे. हे मंत्राचे पुस्तक घे आणि हे पुस्तक घेऊन स्मशानामध्ये जा. जर हा विधी पूर्ण व्यवस्थित झाला तर तुला त्रास होणार नाही, परंतु जर हा विधी तू चुकीच्या पद्धतीने केलास तर तुला त्रास नक्कीच होणार. गुंड्या भाऊचे बोलणे ऐकल्यानंतर शरद म्हणाला, हा विधी करताना तुम्ही घाटावर केला होता, मला स्मशानात का बरं सांगितलं आहे? तेव्हा गुंड्या भाऊ म्हणाला, तुला स्मशानात कोणी सांगितलं आहे? तेव्हा शरद म्हणाला, मला प्रत्यक्ष जयेशच्या वडिलांनी घडलेली घटना सांगितली, त्यामुळे मला त्या ठिकाणीच विधी करायचा आहे. गुंड्या भाऊ म्हणाला, मी स्मशानात येऊ शकत नाही, कारण ज्या ठिकाणी प्रेताने तुला बोलावले आहे ते ठिकाण त्याच्या मृत्यूचे आहे. त्याला मुक्ती हवी आहे, म्हणून ते सर्व काही तुला करायला सांगितले आहे. त्याची मुक्ती झाल्यानंतरच तुला यातून मुक्तता मिळणार आहे, नाहीतर त्याचा श्राप तुझ्या पाठीमागे येईल. आणि 14व्या दिवशी त्या प्रेताने जे तुला काही सांगितलं आहे त्या पद्धतीने तुझा मृत्यू होईल. शरद म्हणाला, ठीक आहे. तेव्हा गुंड्या भाऊ म्हणाला, ही गोष्ट आता कोणाला सांगू नको. शरद स्मशानाकडे जाण्यासाठी निघालेला होता. शरदला मनातून खूप भीती वाटत होती. त्याला जाणवत होतं की त्याच्या पाठीमागे कोणीतरी येत आहे, परंतु पत्रावळीमध्ये असलेले 2 पिंड घेऊन तो स्मशानाच्या आत पोहोचला. स्मशानाच्या आतमध्ये असलेल्या त्या वडाच्या झाडाच्या कट्ट्यावरती तो बसला आणि त्या ठिकाणी गुंड्या भाऊंनी दिलेले पुस्तक वाचन करत तो विधी पूर्ण करू लागला. विधी पूर्ण करत असताना त्याच्या समोर बाबू गवळी येऊन उभा राहिला. बाबू गवळीचा प्रेतात्मा पाहिल्यानंतर शरद प्रचंड घाबरला. खांद्यावरती पंचा आणि काळाभोर चेहरा असणारा तो लाल डोळ्याचा माणूस पाहून त्याच्या तोंडाची बोबडी वळाली. तो विचार करू लागला, आपण मंत्रपठण आता कसे करायचे? तरी सुद्धा तो मंत्रपठण करण्यामध्ये खाली तोंड घालून सुरुवात करत होता. बाबू गवळी पाठोपाठ जयेशच्या वडिलांचा आत्मा तिथे दिसू लागला. ते दोघेही त्याच्याकडेने पिंडाचा घास खाण्यासाठी आतुर झालेले होते. त्या दोघांनाही घास खाऊन पुढच्या दिशेने प्रवास सुरू करायचा होता. आत्म्याला गती मिळते ती गती पिंडदानातून मिळते याची संपूर्णतः जाणीव शरदला झाली होती. आता शरद पूर्णत्वाला तो विधी येणार. तेवढ्या स्मशानाच्या आतमध्ये प्रवेश करत एक व्यक्ती त्याच्या नावाने ओरडू लागला, दादा दादा थांब, हे काय करत आहेस? असे चित्रविचित्र प्रकार केल्यामुळे नको ती ब्याद आपल्या पाठीमागे येईल. दादा थांब. शरदला तो आवाज ऐकल्यानंतर खूपच भीती वाटू लागली, कारण तो आवाज त्याचा लहान भाऊ गोटू याचा होता. अरे देवा,
आपण किती मोठी चूक केली, आपल्या भावाला या गोष्टीची आपण माहिती द्यायला हवी होती. आपण केवळ त्याला आदल्या दिवशी सांगितले की मी स्मशानात जात आहे, परंतु दुसऱ्या दिवशी हा विधी करताना आपण त्याला काही सांगितलं नाही. आज 12वा दिवस आहे, आज रात्री जर तो त्याला घास मिळाला तर हे दोन्ही पाठीमागे लागलेले पिशाचे मुक्त होतील. जर आज हा घास नाही मिळाला तर खूप अवघड होईल. परंतु गोटूला आपण या ठिकाणी आलेलो आहोत हे कोणी सांगितले? तोपर्यंत गोटू त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला होता. त्याने शरदच्या हातामधील धरलेली पत्रावळ पाहिली आणि तो शरदला बोलू लागला. शरदला तो विधी चालू असताना मंत्र पठण तसे सुरू ठेवायचे होतं. शरद त्याला हाताने सुद्धा इशारा करू शकत नव्हता. तो मंत्र पठण करून तसेच हातातील पत्रावळीचे पिंड धरून त्या पिशाच्या आत्म्यांची वाट पाहत होता. तिच्या आत्म्यासमोर उभा राहून ते घास खाणार तेवढ्या शरदच्या लहान भावाने म्हणजेच गोटूरामने ती पत्रावळ हातातली उचलून धरली आणि शरदला म्हणाला, दादा तुला अक्कल आहे का? मध्यरात्री स्मशानात येऊन हे कसले चित्रविचित्र प्रकार करत आहेस? तुला समजतं का? शरदने आपल्या भावाकडे रागाने पाहिले तेव्हा गोटूराम त्याला म्हणाला, माझ्याकडे रागाने काय पाहतोस? तुला भूत वगैरे लागला आहे का? काल सुद्धा रात्री स्मशानात आला होता, आजही रात्री स्मशानात आला आहेस. हे काय भाताचे गोळे करून कोणाला तरी काहीतरी मंत्रपठण करून बोलत आहेस? तेव्हा शरद डोळ्यातून अश्रू ढळत त्याला शांत राहण्याची विनंती करू लागला. अंतिम मंत्रपठण सुरू होते आणि हातामध्ये धरलेले ते पत्रावळीचे ताट पुन्हा एकदा त्याने उचलले. ते दोन्ही पिशाचं त्या ताटातील घास घेण्यासाठी झेपावले. एवढ्यात गोटूरामने ते ताट खाली खेचून घेतले आणि शरदला रागाने म्हणाला, दादा भानावर ये, तुला समजतं का तू काय करत आहेस? चल इथून, तुला भूत वगैरे लागला आहे का? आता मात्र शरदला काय करावे कळेना. तेवढ्यात ते दोन्ही पिशाचं प्रचंड मोठ्याने किंचाळत शरदकडे पाहू लागले. भूक लागली आहे, भूक. तू आम्हाला आजही उपाशी ठेवलं, भूक लागली आहे. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आणि बोललेले शब्द शरदच्या कानावर पडल्यानंतर शरद आपल्या भावाला जोरदार मुस्काटात मारून म्हणाला, अरे मूर्ख माणसा, तुला अक्कल आहे का? तुझ्यापेक्षा वयाने मी किती मोठा आहे? मला काही एवढं समजत नाही का? मी स्मशानात येऊन काय करावं ते नालायका. तुझ्या भावाचा जीव टांगणीला लागला आहे आणि तू या ठिकाणी येऊन तो विधी नष्ट केला आहेस. तुला समजतं का? जो व्यक्ती विधी मोडतो त्याच्या पाठीमागे पिंडाचा बळी हा श्राप लागतो. गोट्या भयंकर घाबरलेला होता. तो म्हणाला, दादा मला यातील काहीच माहिती नाही. तू कालही स्मशानात आला होता तेव्हा मी तुला विचारायचं राहून गेलो. मला वाटलं काहीतरी कोणाचं तरी क्रियाकर्म असेल, परंतु काल तर कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला नव्हता. आजही तू स्मशानात निघून येताना मी पाहिलं. मी विचार केला की गावामध्ये कोणाचा मृत्यू न होता हा व्यक्ती या ठिकाणी काय करायला येत आहे. मला तुझी काळजी वाटली. त्या मन्या गवळीने सांगितले की तू स्मशानात आहेस, म्हणून मी सर्व काही केलं. तेव्हा शरद रडत रडत बोलू लागला. तो म्हणाला, अरे हा पिंडाचा बळी म्हणून एक श्राप आहे रे, तो पाठीमागे लागला आहे. त्याचा विधी करण्याचा काळ आज रात्री होता. आता उद्याची शेवटची रात्र, 14व्या दिवशी त्या जयेशच्या वडिलांचा प्रेतात्मा मला या ठिकाणी जळणाऱ्या चितेमध्ये खेचून नेणार आणि माझ्या पाठोपाठ तो श्राप तुझ्या मागे लागणार. गोटूराम घाबरला. तो म्हणाला, मी त्यांच्याशी बोलेन. तेव्हा शरद म्हणाला, त्या तृप्त आत्म्यांना घास मिळाला नाही म्हणून माझ्यावरती चिडून निघून गेलेले आहेत. मला वाटत नाही की ते पुन्हा माझ्याशी बोलायला येतील. तू या विधीमध्ये अडथळा निर्माण केलास, पुन्हा ते मंत्रपठण, पुन्हा तो भयानक त्रास. हे देवा, हे कधी संपणार? गोटूराम पुरता घाबरून गेलेला होता. परंतु गोटूरामला स्मशानामध्ये पाठवण्यासाठी मन्या गवळीने मदत केली ही गोष्ट जेव्हा त्याच्या लक्षात आली तेव्हा तो चाच पडू लागला. तो विचार करू लागला, बाबू गवळी याचा मृत्यू झाला, त्याच्या पाठीमागे श्राप लागला. तो श्राप जयेशच्या वडिलांच्या पाठीमागे लागला. त्यांचा अंत्यविधी पूर्ण करण्यासाठी 10व्याच्या दिवशी मी अडथळा निर्माण केला, तो माझ्या पाठीमागे लागला. मी तो विधी पूर्ण करत असताना माझा भाऊ आला, आता त्याच्या पाठीमागे तो श्राप लागला. जयेशचे वडील गेलेले आहेत, आता त्यांच्यानंतर माझा नंबर. उद्या रात्री जर विधी पूर्ण झाला नाही तर स्मशानात जळणाऱ्या चितेमध्ये मला आपोआप खेचलं जाऊन माझा जीव जाणार, त्यानंतर माझ्या लहान भावाचा जीव जाणार. माझ्या लहान भावाला या संपूर्ण विधीमध्ये आटकाव निर्माण करायला पाठवणारा व्यक्ती मन्या गवळी आहे. गोटू, तुला इथे मन्यानेच पाठवले ना?
चल आपण दोघेजण मिळून उद्या मन्याचा ठाव ठिकाणा शोधून त्याला विचारू की त्याने या ठिकाणी स्मशानात का पाठवलं. मन्याला आपण विचारायला हवं की बाबू गवळी या श्रापामध्ये कसं काय अडकला. ते दोघेजण दुसऱ्या दिवशी सरळ थेट मन्या गवळीच्या घरी गेले. मन्या त्या दोघांना त्या ठिकाणी पाहून घाबरून शेताच्या दिशेने धावत निघाला. तो आपल्याला पाहून का पळत आहे याचा विचार ते दोघेजण करू लागले. गोटूरामने मन्याला धावत जाऊन पकडले आणि त्याला विचारले, तू का पळत आहेस? तेव्हा मन्या म्हणाला, मला माफ कर, मला माफ कर. तुझ्या भावाने सर्वांना मुक्त करण्यासाठी विधी केला होता. तो त्यातून मुक्त होणार होता, परंतु माझ्यामुळे तुम्ही मुक्त होऊ शकला नाहीत. तेव्हा गोटूरामने विचारले, तू असे का केले? त्याने सांगायला सुरुवात केली, माझा चुलत भाऊ बाबू गवळी हा भयंकर स्वार्थी व्यक्ती होता. आमच्या एकत्रित कुटुंबामध्ये सर्वांना त्रास देणारा एकमेव व्यक्ती तो होता. त्याच्या हव्यासामुळे आमच्या कुटुंबाला खूप काही भोगावे लागले. त्याच्या रागीट स्वभावामुळे घरामध्ये सतत भांडण तंटे होत होते. त्यातच माझ्या बायकोने विष पिऊन आत्महत्या केली. या भांडण तंट्याला कंटाळून ती हे जग सोडून निघून गेली. बाबू याला मरताना तिनं श्राप दिला, माझ्या 10व्या विधीच्या दिवशी तुझा मृत्यू होईल. माझ्या पिंडाचा बळी म्हणून तुझा बळी जाईल आणि तुला मुक्ती देण्याचे जो कोणी काम करेल त्याचा सुद्धा तसाच मृत्यू होईल. माझ्या बायकोने दिलेला श्राप तिचं वर्षश्राद्ध पूर्ण होईपर्यंत मला पुढे चालवायचं आहे. त्याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही म्हणून मी प्रयत्न करत होतो. त्यातच बाबूचा 10व्या दिवशी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याच्या दशक्रियाविधीच्या अगोदरच जयेशच्या बापाला या श्रापामुळे मृत्यू आला. त्याच्या 10व्या विधीच्या दिवशी तुझ्या भावाने म्हणजे शरदने विधीला अडथळा निर्माण केला. आता त्याचा मृत्यू होणार हे जवळजवळ ठरले होते, परंतु त्याने स्मशानात जाऊन प्रेताबरोबर आत्म्याबरोबर चर्चा करून विधी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट मला कळली. माझी बायको माझ्यासमोर येऊन उभा राहिली आणि तिने सांगितले की जो त्याला मुक्ती देण्याचा प्रयत्न करेल त्याला संपवून टाक. म्हणून मी तुला स्मशानात पाठवले आणि तुला सांगितले की त्याच्या हातातील ते पिंडाचे ताट खेचून घे. त्यामुळे तू तसे केले. आता तो श्राप तुला सुद्धा लागला आहे. गोटूराम म्हणाला, तू मला आणि माझ्या भावाला नको त्या श्रापामध्ये अडकवण्यासाठी प्रयत्न केलास. माझ्या भावाला उद्या रात्रीपर्यंत तो विधी पूर्ण करायचा आहे. जर तो विधी अपूर्ण राहिला तर मग मात्र तुझे काही खरे नाही. मी माझ्या भावासाठी काही करायला तयार आहे. तेव्हा तो म्हणाला, मला माफ कर, मी माझ्या सूडभावनेसाठी सर्व काही केले. तेव्हा शरद म्हणाला, यातून मार्ग काढायचा कसा तो सांग. उद्या रात्रीचा शेवटचा विधी करण्याचा काळ आहे. तेव्हा तो म्हणाला, उद्या रात्री विधी करण्याअगोदर तुम्ही दोघे मिळून विधी करा. जर कोणी आडवा आलं नाही तर ते मुक्त होतील. जर आडवा आलं तर तुमच्या दोघांच्या पाठीमागची ब्याद त्याच्या पाठीमागे लागेल. ते दोघेही जण म्हणाले, जर कोणी आले तर मागे लागेल ना. जर कोणी आलेच नाही तर मग आम्ही दोघेही आश्रापातून मुक्त हो ना. तेव्हा तो म्हणाला, होय, तुम्ही दोघेही आश्रापातून मुक्त होताल. दुसऱ्या दिवशी रात्री चला संपूर्ण तयारी करून पिंड वगैरे बनवून पत्रावळीमध्ये घेऊन ते दोघेही जण त्याच ठिकाणी जाऊन पुन्हा विधी करण्यासाठी तयार झालेले होते. आता काहीही करून हा विधी आज रात्री पूर्ण करायचा. जर नाही केला तर दोघांचाही मृत्यू पुन्हा एकदा चितेमध्ये होणार. चितेमध्ये आपल्याला अनाहूत पद्धतीने ओढले जाणार आणि आपला जीव जाणार या पद्धतीने ते तयारीत होते. मध्यरात्री बरोबर 12 सुमारामध्ये तो विधी पूर्ण करण्याला सुरुवात झाली. त्याच वेळेला एक अतिशय सुंदर दिसणारी स्त्री आपल्या डोक्यावरती पदर घेऊन हातामध्ये केळीचे पान आणि त्यावरती 2 भाताच्या मुठी घेऊन त्या ठिकाणी पोहोचली. ती त्या ठिकाणी आली आणि ती म्हणाली, याचाही घास दाखवा. त्या बाईने चेहरा दाखवला नाही, परंतु मध्यरात्री स्मशानामध्ये येणारी बाई ही साधी सुधी बाई नसणार आहे हे दोघांनी ओळखून घेतले. ते काही न बोलता त्या विधी पूर्ण करण्यासाठी तयार झाले होते. त्या बाबू गवळीचा प्रेतात्मा तसेच जयेशच्या वडिलांचा प्रेतात्मा घासासाठी तडफडत तडफडत त्या घासाच्या दिशेने येत होता. तेवढ्या त्या बाईने आपल्या हातातील घास पुढे ठेवला आणि ती बाई आपल्या डोक्यावरचा पदर बाजूला करून मोठमोठ्यांदा किंचाळू हसू लागली. तिचा चेहरा पाहिल्यानंतर हे दोघेही जण भयंकर घाबरले, परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांना आनंद झालेला होता, कारण त्या बाईने तो विधी मोडलेला होता. आता त्यांच्या पाठीमागे श्राप, तो पिंडाचा बळीचा श्राप तिच्या पाठीमागे लागणार
म्हणून ते खुश झाले होते. ते स्वतःला धन्य मानत होते. परंतु ती बाई जेव्हा पाहिली तर ती बाई जिवंत नव्हती, ती एक प्रेतात्मा होती. ते दोघेही जण भयंकर घाबरले. बाबूचा प्रेतात्मा तिला पाहून म्हणाला, शेवटी तुलाच दया आली आणि तूच मुक्ती दिलीस, तुझा श्राप तुझ्याच बरोबर. संपूर्ण असे बोललेले ऐकल्यानंतर जवळजवळ करून चुकले की ती दुसरी तिसरी कोणी नसून मन्याची पत्नी होती, जिने विष पिऊन आत्महत्या केली होती. एका रीतीने हा संपूर्ण श्राप संपुष्टात आणण्यासाठी मन्याच्या पत्नीनेच पुढाकार घेतला आणि पिंडाच्या बळीच्या श्रापाचा खेळ शेवटी एका पिशाचे प्रेतात्म्यानी दुसऱ्या पिशाचे प्रेतात्म्याला नैवेद्य दाखवून संपुष्टात आणला. ते दोघेही जण त्या स्मशानातून अगदी सुखरूप रीतीने बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर बाहेर स्मशानाच्या आतमध्ये तिरडी दिसली आणि त्याच्या बाईचा प्रेतात्मा तिला खेचून आतमध्ये नेत होता. ते दोघेही जण आश्चर्याने त्याकडे पाहत होते. तेव्हा गोटूराम म्हणाला, दादा हे काय झालं? तेव्हा ती बाई मागे वळून म्हणाली, माझ्या नवऱ्याला मी माझ्यासोबत नेत आहे. तुला माहीत आहे, त्याच्या आग्रहास्तवच तुम्हाला या श्रापातून मुक्ती मिळालेली आहे. अन्यथा तुमच्या दोघांचाही जीव वाचला नसता. माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत यायचे कबूल केले आणि तो श्राप मला स्वतःच्या अंगावर घ्यायला सांगितला. म्हणूनच पिंडाचा बळी हा श्राप संपवण्यासाठी मी स्वतः आले आणि तुम्ही दोघेजण मुक्त झालात. आता मी माझ्या नवऱ्याबरोबर या लोकांचा प्रवास संपवून पिशाच्या योनीतून मुक्त होत आहे. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.